मिटूचं लोन चंद्रपुरातही. 7 वर्षानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दाखल करत 11 प्राध्यापकांवर आरोप केला आहे. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीनं तब्बल 7 वर्षांनंतर 11 प्राध्यापकांविरोधात अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी प्राध्यापकांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित युवती 2011 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सिव्हिल शाखेच्या प्रथम वर्षाला असताना महाविद्यालयातील 11 प्राध्यापकांनी अत्याचार केला असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे. आता या घटनेला 7 वर्षांचा काळ लोटलाय, पण तरीही या घटनेचं गांभीर्य ओळखून रामनगर पोलिसांनी प्राध्यापकांविरोधात 376 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा घटना 2011 आहे. फिर्यादीनं आम्हा आमच्याकडे रिपोर्ट दिली की ती त्यावेळी त्या महाविद्यालयामध्ये शिकत होती, तर तिचं लैंगिक शोषण झालेलं आहे. अशी तक्रार आल्यानंतर साधारणतः 11 ते 12 लोकांची त्यामध्ये नावं आहेत, त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे. एका विद्यार्थिनीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे असं समजते. ही विद्यार्थिनी 2010-11 प्रवेशित होती. सदर प्रकरण जरी मी संस्थेत रुजू होण्यापूर्वीचे असले तरी मी पोलीस विभागाला सर्व प्रकारची सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे आणि मी तशी करत आहोत. महाविद्यालयाच्या इतिहासात माहिती घेतली असता अशा प्रकारचे प्रकरण यापूर्वी कधीही घडलेले नाही. उलट आज असे समजते की या विद्यार्थिनीने एका प्राध्यापकाला 2 महिन्यापूर्वीच फोन केला असता त्या प्राध्यापकाने लगेचच नागपूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे. तदनंतर त्या विद्यार्थिनीने मोबाईलवर माफीचे मेसेजेससुद्धा पाठवलेले आहेत.